केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर ने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिला सामान्य अस्पताल में भेंट दी। केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहीर ने चंद्रपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिला सामान्य अस्पताल में भेंट दी। इस भेंट दौरान अस्पताल में उपचार ले रहे मरीजों से संवाद साधते उन्होंने वैद्यकीय सेवा की जांच की। हाल में डेंगू साथ ही बढ़ती बीमारियों पर प्रतिबंध करने के लिए वैद्यकीय अधिकारियों से चर्चा करते मरीजों को योग्य वैद्यकीय सेवा साथ ही औषधोपचार मिले, इसके लिए कर्तव्य भावना से कार्य करने की सूचना इस समय की। इस वक्त उनके साथ विधायक नाना श्यामकुले, महापौर अंजलि घोटेकर, उप महापौर अनिल फुलझेले, डॉक्टर मंगेश गुलवाड़े, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय के अधिष्ठाता मोरे तथा बांधकाम विभाग के अधिकारी मौजूद थे। जिल्ह्यामध्ये व्हायरल टायफाईड मलेरिया आणि अधिकांश ठिकाणी डेंग्यूचे आजार फार वाढलेले आहेत आणि म्हणून ग्रामीण भागातून तर शहरापर्यंत सगळ्या ठिकाणचे रुग्ण फार वाढले हे आम्हाला कळलं। म्हणून या ठिकाणी आमचे आमदार साहेब, महापौर आणि अधिकाऱ्यांनी घेऊन पाहणी केली आणि मागे जी इमारत आहे ती इमारत पूर्ण झालेली आहे। जवळपास तिथं रविवारपर्यंत इथले बेड तिथं शिफ्ट होतील। काही 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 वेळेवर डबल पेशंट आहेत, फार वाईट अवस्था आहे। म्हणून आज आम्ही सूचना केल्या बीएमसीचे डिप्रेजन इंजिनियर आणि हे सगळं काम लवकर होऊन त्याच्याने मान्य केलेलं आहे आणि 3 दिवसांमध्ये तिथं बेड लागतील आणि इथले पेशंट तिथं शिफ्ट होतील या आम्ही सूचना केल्या। आणि डेंग्यूच्या आधाराकरता लागेल तितकं रक्त आणि त्याला गरज पडेल ते प्लेटलेट आणि ऑक्सिजनची कमतरता भासू देऊ नका अशी सूचना केली आहे।